मी आता जे मुख्य मंत्री मोदी निवडून दिले होतो त्यांनी आपल्याला मार्गदर्शन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे भाईंचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी बाबासाहेब आंबेडकरांचा जय श्रीराम आणि साईबाबा आपले त्यांचा तर आशीर्वाद पहिला पाहिजे विजयाचा शंखनाद केलेला आहे आजच्या बैठकीला यायला मला उशीर झाला त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या महायुतीचे सर्व पदाधिकारी इकडे उपस्थित आहेत शिवसेना भाजपा राष्ट्रवादी अजितदादा मनसे आरपीआय आठवलेगड रासपा कवाडेगड मराठा महासंघ आणि कोण सगळे झाले ना आणि मित्र पक्ष कोणी राहिला असेल ते सगळे त्याच्यात कधी कसं आहे त्याच्यामध्ये जर काय राहून गेला असेल तर मला हे ज्यांनी दिलं त्याची चूक आहे आणि आपण आज खरं म्हणजे मोठ्या संख्येने प्रमुख लोक पदाधिकारी म्हणजे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष संपर्क प्रमुख नेते अशांची बैठक मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देखील देतो की आज आपण या ठिकाणी सर्व आपले बांधव आहेत भगिनी आहेत युवा आहेत ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत आणि हे सर्वच जण आज या ठिकाणी उपस्थित आहे. पालकमंत्री महोदयांनी ही निवडणूक जिंकण्याचा निर्धार केलेला आहे कारण शेवटी ही निवडणूक एका मतदारसंघाची नाही सदाशिव लोखंडेंची नाही तर ही निवडणूक आपल्या देशाची आहे ही निवडणूक आपल्या देशाच्या विकासाची आहे देशाच्या प्रगतीची आहे आणि म्हणून ही निवडणूक जी आहे आपल्या दृष्टीने सगळ्यांच्या भवितव्याची निवडणूक आहे. लोकसभा म्हणजे महापालिका किंवा विधानसभा इतकी निवडणूक नसते लोकसभा म्हणजे या देशामध्ये जे आपण निर्णय घेतो किंबहुना देशाची भूमिका ठरवणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून याला महत्व तेवढंच आहे आणि म्हणून आज प्रत्येक लोकसभा मतदारसंघ आपल्याला महत्वाचा आहे. आज या देशामध्ये जे काही आपल्या मोदी साहेबांनी जे काम केलेलं आहे गेल्या 10 वर्षामध्ये जे 50-60 वर्षाचा इतिहास आता राष्ट्रवादी आपल्या सोबत आहे आज आपण भाजप शिवसेना आणि सर्व मित्रपक्ष आपल्या सोबत आहेत तर 10 वर्षाचं आपण मोजमाप केलं आणि 50-60 वर्षाचं मोजमाप केलं तर आपल्याला त्याची तुलना जर आपण केली तर एकीकडे हिमालय एवढं मोठं काम आणि दुसरं असं अगदी छोट काम अशी तुलना होऊ शकते आणि मग 50-60 वर्ष या देशाला जेव्हा विकासाकडे नेण्याची संधी होती त्यावेळेस मात्र आपण पाहिलं की 2014 अगोदर या देशामध्ये मोदी साहेब प्रधानमंत्री व्हायच्या पूर्वी आपण अनेक बॉम्बस्फोट पाहिले देशभरामध्ये दिल्लीत असतील पुण्यात असतील नाशिकमध्ये मुंबईमध्ये दंगली झाल्या घोटाळे झाले भ्रष्टाचार झाला पण मला सांगा 2014 नंतर एकही बॉम्बस्फोट झाला नाही का बॉम्बस्फोट मध्ये फक्त का हिंदू मरतात का मुस्लिम मरतात का सिख किंवा ईसाई मरतात सगळे लोक असतात त्याच्यामध्ये जे सापडले ते गेले आणि म्हणून हा फरक जो आहे
हा फरक आपल्या देशामध्ये आपण जाणू, म्हणजे आपल्याला त्याची जाणीव असली पाहिजे. आज आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये झालं नाही, आपण कुठेही गेलात तरी सुद्धा आपल्या भारत देशाचं नाव अभिमानाने लोक घेतात. मी दावोस मध्ये गेलो त्यावेळेस पाहिलं की त्यावेळेस देखील आपल्या देशाचं नाव तिकडे अभिमानाने घेतलं जात होत. याच कारण इतर देशांच्या बरोबर असलेले संबंध जे आहेत चांगले ठेवले. कोविड मध्ये देखील आपल्या देशातल्या सगळ्यांना मोदी साहेबांनी वॅक्सिन दिले, जे लागणारे इंजेक्शन आहे, पीपी किट आहे, सगळं दिलं. परंतु इतर देशांनी जी मागणी केली त्याची पूर्तता केली आणि त्यामुळे आपल्या देशाचं आणि इतर देशांचे जे संबंध आहेत, आज मुस्लिम कंट्री जे आहेत त्या देखील मोदीजींवर प्रेम करतात. आज सौदी सारख्या ठिकाणी मंदिर बांधलं जात आहे. आज हे का बदललं, का बदल झाला याचा देखील आपण विचार केला पाहिजे की 24 तास काम करणारा माणूस 10 वर्षात एकही सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री कधी आपण पाहिला? आईचं त्यांचं निधन झालं, स्वर्गवास झाल्यानंतर ते लवकर कार्यक्रम तो विधीच आटपून लगेच ते बंगालच्या रेल्वेचं उद्घाटन त्यांनी केलं. कुठे भेटणार असा प्रधानमंत्री? आणि जर मग राहुल गांधी यांचा जर आपण विचार केला तर तो कुठे पोहोचणार? मोदींच्या कामा एवढा पोहोचू शकतो? इकडे ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता मोदी काम करतात, तिकडे थोडं गरम झालं की थंड हवा खायला परदेशात जातात. म्हणून लोकांना स्वप्नात देखील विचारलं तर या देशाचे प्रधानमंत्री कोण पाहिजे तर काय बोलणार लोक? बरोबर ना? आणि म्हणून शिवसेना भाजपचं सरकार आपलं स्थापन झालं. मग अशी कोणी आपला अण्णासाहेबांनी सांगितलं की एकनाथ शिंदे मुळे. याच कारण इतर देशांच्या बरोबर असलेले संबंध जे आहेत चांगले ठेवले. कोविड मध्ये देखील आपल्या देशातल्या सगळ्यांना मोदी साहेबांनी वॅक्सिन दिले, जे लागणारे इंजेक्शन आहे, पीपी किट आहे, सगळं दिलं. परंतु इतर देशांनी जी मागणी केली त्याची पूर्तता केली आणि त्यामुळे आपल्या देशाचं आणि इतर देशांचे जे संबंध आहेत, आज मुस्लिम कंट्री जे आहेत त्या देखील मोदीजींवर प्रेम करतात. आज सौदी सारख्या ठिकाणी मंदिर बांधलं जात आहे. आज हे का बदललं, का बदल झाला याचा देखील आपण विचार केला पाहिजे की 24 तास काम करणारा माणूस 10 वर्षात एकही सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री कधी आपण पाहिला? आईचं त्यांचं निधन झालं, स्वर्गवास झाल्यानंतर ते लवकर कार्यक्रम तो विधीच आटपून लगेच ते बंगालच्या रेल्वेचं उद्घाटन त्यांनी केलं. कुठे भेटणार असा प्रधानमंत्री? आणि जर मग राहुल गांधी यांचा जर आपण विचार केला तर तो कुठे पोहोचणार? मोदींच्या कामा एवढा पोहोचू शकतो? इकडे ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता मोदी काम करतात, तिकडे थोडं गरम झालं की थंड हवा खायला परदेशात जातात. म्हणून लोकांना स्वप्नात देखील विचारलं तर या देशाचे प्रधानमंत्री कोण पाहिजे तर काय बोलणार लोक? बरोबर ना? आणि म्हणून शिवसेना भाजपचं सरकार आपलं स्थापन झालं. मग अशी कोणी आपला अण्णासाहेबांनी सांगितलं की एकनाथ शिंदे मुळे हे सरकार आलं. खरं म्हणजे एकनाथ शिंदे नाही, माझी अख्खी टीम होती, 50 लोक होते भारतीय जनता पक्षाचे. सरकारमधून लोक सरकारकडे जात असतात, लोक सत्तेकडे जात असतात, पण आम्ही सत्ता सोडली, सत्तेतून पाय उतार झालो. आमच्या बरोबर मंत्री होते, 6-7-8 मंत्री, 50 आमदार. आम्ही कसलाही विचार केला नाही. आम्ही म्हणालो जे होईल ते होईल, धाडसी निर्णय घेतला, डू ऑर डाय, काय व्हायचं ते होते आणि निर्णय घेतला. बाळासाहेबांचे शिवसैनिक आम्ही आहोत, डीके साहेबांचे शिवसैनिक आहोत. आणि म्हणून जेव्हा अन्याय झाला तिथं अन्यायाला वाचा फोडायची, त्याला अन्यायाविरुद्ध लढायची शिकवण आम्हाला दिली. त्यामुळे विखे पाटील आपल्याला माहित आहे, राधाकृष्णजी आपल्याला माहित आहे,
की त्यावेळची परिस्थिती काय होती महाविकास आघाडीची. एक रुपया तरी दिला जात होता भाजपला, एक रुपया नाही. आणि भारतीय जनता पक्षाचे चार पाच लोकांना जेलमध्ये डांबण्याचा सगळा प्रकल्प झाला होता, पूर्ण कार्यक्रम. असं कसं होऊ शकत? लोकशाहीमध्ये आपलं सरकार मजबूत करण्यासाठी अगदी देवेंद्रजी सकट सगळा प्लॅन तयार होता. आता मी तिकडे असल्यामुळे मला सगळं माहित होत. मी म्हणाला आता जास्ती वेळ काढला तर आपलं चौपट होईल, यांचं चौपट करून टाकू आणि टांगापलटी करून टाकला. त्यांचा त्याच्यात उद्देश काय होता की या दोन चार लोकांना जेलमध्ये टाकून भारतीय जनता पक्षाचे आमदार फोडायचे आणि आपलं सरकार मजबूत करायचं. असं कसं एकनाथ शिंदे होऊन देईल? शेवटी आपलं युती म्हणून आपण निवडणूक लढवली होती. आम्ही सांगून सांगून दमलो की आपण युती करूया युती करूया. झालं गेलं, आता गंगेला मिळालं ना. अजित दादा देखील आले, रोज सरकार पडणार पडणार पडणार, सरकार काय पडत नाही, मजबूत होत गेलं. एक नवीन नवीन सहकारी मिळत गेले. अजित दादा आले, आरपीआय आपल्या बरोबर आहे, रासपा आली, मनसे आले, सगळे लोक आले, मराठा महासंघ आले, विकासाच्या नावावर आपण एकत्र आलो. तुम्हाला माहित आहे काम करणारे लोक आहेत, रस्त्यावर उतरून 24/7 आपण काम करणारे आहोत, शेतावर जाणारे बांधावर जाणारे लोक आहोत, घरी बसणारे नाही. मला नाही का पत्रकारांनी विचारलं, तुमच्यावर टीका करतात, तुम्ही आजही ठाण्याला जाता, आनंद दिघे साहेबांच्या कार्यालयात बसता, तुम्ही आजही तुमच्या डोक्यातून नगरसेवक आणि शाखा प्रमुख गेला नाही. बिलकुल जाणार नाही. मी शाखा प्रमुख म्हणून ज्या शाखेत होतो तिथं पण आता जातो, बसतो, लोकांना भेटतो. कारण आपण मूळ विसरलो तर काय राहिलं? आणि म्हणून माझ्या डोक्यात मुख्यमंत्री पदाची बिलकुल हवा नाही. माझ्यात काय बदल झालेला आहे का? पहिला होतो तसंच आहे, पुढेही असंच राहणार आहे. कारण शेवटी लोकातला जेव्हा जमिनीवरचा माणूस मुख्यमंत्री होतो, एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला त्यांना पचित पडत नाही, बिलकुल त्यांना अजून वाटतच नाही हा मुख्यमंत्री आहे. म्हणून घटनात्मक नाही, असंविधानिक मुख्यमंत्री आहे. अरे असंविधानिक असता तर कधीच मी बाहेर गेलो असतो, बाहेरचा रस्ता मला दाखवला असता. तुम्हाला बाहेरचा रस्ता कुठे का दाखवला? की तुम्ही चुकीच्या पद्धतीने सरकार बनवलं होतं, म्हणून तुम्ही सरकारमधून बाहेर गेला. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये होतं की हे लोकांचं सरकार, सर्वसामान्यांचं सरकार स्थापन झालं पाहिजे, ही भावना त्यांच्या मनामध्ये होती. आणि म्हणून ते आम्ही केलं, धाडस केलं, निर्णय घेतला. आणि सरकार, मी सांगतो, सरकारमध्ये मी आणि देवेंद्रजी पहिले दोघंच होतो. पण आपण जर पहिली कॅबिनेटची माहिती घेतली तर त्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतले. पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतले आणि आज अनेक कॅबिनेट झाल्या. शेतकरी हा केंद्रबिंदू म्हणून आपण काम करतोय. किती निर्णय घेतले आम्ही, सगळे नियम अटी शर्ती बाजूला काढून टाकल्या. लोक म्हणतात पाणी वळण योजना जी त्यांनी रद्द केली, जलयुक्त शिवार त्यांनी रद्द केलं होतं, त्याची चौकशी लावली होती. अरे शेतकऱ्यांना ज्याच्यातून फायदा होतोय ते तुम्ही रद्द करता? ते आम्ही पुन्हा सुरू केलं. 7,000 रुपये केंद्र सरकार देत होतो, मोदी साहेब ते आणखी 6,000 रुपये आम्ही टाकले. 12,000 रुपये शेतकऱ्यांना आता वर्षाला फिक्स्ड मिळणार त्यांच्या खात्यामध्ये. ही वस्तुस्थिती मिळायला लागले, लोकांच्या खात्यात जायला लागले. 1 रुपयामध्ये पीक विमा देणारा कुठलं राज्य आहे? आपलं राज्य. आज गारपीट होती आहे, अवकाळी येतोय, तर तिथं देखील मदत करताना आपण कुठे हात आकडता घेतला नाही.